आपापल्या पक्षाचं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यकर्ते आणि नेत्यांकडून प्रयत्न केला जातो. यासाठी पुण्याच्या प्रचार साहित्याच्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आता उपलब्ध झालेल्या आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. लोकसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आलेला आहे. लोकसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आलेला आहे. मी सध्या प्रचार साहित्याच्या बाजारात आहे. माझ्या मागे ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रचाराच्या साहित्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी प्रचाराच्या बाजारांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या पाहायला मिळतात. खरं म्हणजे यंदा कशा पद्धतीनं प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून प्रतिसाद मिळतो आहे, काय नेमके दर आहेत, कशा पद्धतीनं पक्षाचा कार्यकर्त्यांचा नेत्यांचा रिस्पॉन्स आहे हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. पुढारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत. आणि कसा आहे म्हणजे प्रत्येक पक्षाचा रिस्पॉन्स वेगवेगळ्या वस्तू खरेदीसाठी म्हणून कसा पाहायला मिळतोय आणि काय काय मागणी आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची? सध्या आता मागणी चालू झालेली आहे. सुरुवातीच्या काळात अगदी कमी प्रमाणात होती पण आता टप्प्याटप्प्याने वाढतीये. सध्या झेंड्यांना, उन्हाळी टोप्यांना मागणी आहे, उपरण्यांना चांगली मागणी आहे आणि जे प्रमुख प्रचारक असतात त्यांच्यासाठी डिझायनर पगड्या, डिझायनर फेटे की ज्याच्यावर आपल्या पक्षाचं चिन्ह आहे अशा गोष्टींना मागणी आहे. कशा पद्धतीनं दर आहेत? साधारण मफलर असतील किंवा आपल्या पाठीमागे आपण जे फेटे पाहतो कशा पद्धतीने, खरं म्हणजे फेटे आणि मफलर या वस्तूंसाठी मागणी पाहायला मिळते आणि तसे दर कसे आपण ठरवलेले आहेत, काय दर आहेत? याच्यात दोन कॅटेगरी आहेत. एक आहे सामान्य कार्यकर्त्यांसाठी जे 100, 200, 500, 1000 या प्रमाणात वाटावं लागतात, त्याची साधारण 10-20 रुपयापासून किंमत चालू आहे. आणि जी प्रमुख पाहुणे आहेत, आता समजा राहुलजी येणार आहेत किंवा मोदीजी येणार आहेत यांच्यासाठी काही हवं असेल तर त्याची किंमत काही हजारात असते. मग ती गरजेप्रमाणे उमेदवारासाठी किंवा प्रमुख पाहुण्यासाठी डिझाईन करून आपण बनवून देतो. बऱ्याच वेळा असं होतं की अचानक दोन ऑपोजिट पक्षांचे कार्यकर्ते इथे येतात आणि मग त्यांच्यात वाद होईल का काय अशी शंका इतर ग्राहकांना येते. परंतु आम्ही हे इथं पाहिलं तर आम्ही अशी पाटीच लावून ठेवलेली आहे, पुणेरी पाटी. म्हणजे ही पुणेरी बाजारपेठ आणि पुणेरी पाटी या दुकानात आहे. काय लिहिलंय? देवळात जाताना चपला आणि इथे येताना राजकारण बाहेर येऊन बाहेर ठेवून यायचं. बरोबर काय म्हणजे काय मेसेज द्यायचा तुम्हाला या पाटीत? म्हणजे असं की इलेक्शन पुरते आपण रायव्हल्स असतो, बाकी आपण सगळे एकत्रच आहोत आणि राजकारणी एकत्र असतातच असं आपण ऐकतो. तर इथं कार्यकर्त्यांनी वाद घालू नये, इथं आपण मटेरियल घ्यावं यासाठी आलेलो आहोत आणि बंधुभाव कायम राखावा अशी आम्ही 3 पिढ्यापासून हे सांगत आलेलो. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, सामी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.